म्हणून मी बोलू नाही. सोनवणे साहेब नमस्कार. जय भीम, जय शिवराय. आपण एक 4 दिवसापूर्वी ही मुलाखत दिली होती ज्युनियर टाइम्सला. हो, त्याच्यामध्ये एक मुद्दा असा होता का तुम्ही बोलले की मी अभ्यास करून सांगणार. हो, 4 दिवसांनी तुम्ही माझी परत मुलाखत घ्या. आता 4 दिवस होऊन गेले, तुम्ही आम्हाला आता इथे भेटलेले, की कोणता मुद्दा होता तो आणि काय अभ्यास केला? माझे 2 मुद्दे आहेत. पहिला मुद्दा विधानमध्ये आमदार आदरणीय अतुल शेटबेंडके यांनी आत्तापर्यंत पश्चिम पाट्यातल्या रोजगारासाठी विधानसभेमध्ये आवाज उठवला आहे का? जर आवाज उठवला नसेल तर त्यांनी खुर्च्या उभू नयेत. त्यांनी स्वतः पश्चिम पाट्याचा जर विकास जर करायचा असेल तर ते सुशिक्षित बेकारांना नोकऱ्या दिल्या पाहिजेत, त्यांचं उत्थान केलं पाहिजे, दाऱ्याघाटाचा प्रश्न मार्गी लावला पाहिजे. दाऱ्याघाट जर फुटला तर तिथल्या हजारो लोकांना सुशिक्षित बेकारांना तिथे रोजगार भेटेल असा कोणताही विषय त्यांनी विधानसभेमध्ये घेतलेला नाही आहे. म्हणून आम्ही नाराज आहोत. अजून असं समजा सुशिक्षित बेरोजगाराचा प्रश्न आहे म्हणून की काय केलं पाहिजे? दाऱ्याघाटवर आता हा मुद्दा खूप वर्षापासून पेट भिजत पडलेला आहे. पण त्याला किती कालावधी झाला आहे? स्वातंत्र्यापासून आतापर्यंत तेच चालू आहे साहेब. दाऱ्याघाटाचा प्रश्न चालू आहे. दाऱ्याघाट आज होईल, उद्या होईल, पण आम्ही त्याच्याकडे विचारताने बघतो, पण दाऱ्याघाट अजून होत नाही. नक्की मुद्दा आहे काय हे समजत नाही आहे. त्यासाठी मेंबर ऑफ पार्लमेंट आदरणीय कोल्हे साहेब हे लोकसभेमध्ये आहेत, त्यांनी लोकसभेमध्ये पण हे केलं पाहिजे, बोलले पाहिजेत. त्यांनी रोजगारासाठी त्यांनी पण कोणता प्रश्न उचललेला नाही आहे. नेमकं कारण काय? होत नाही आहे. त्यासाठी बहुजन समाज पार्टीचे प्रवीण सोनवणे यासाठी मुद्दा उचलणार आहेत. हा विषय मुद्दा उचलण्यासाठी माझा असा विषय आहे की दाऱ्याघाटाचा विकास केला तर जुन्नर तालुक्याचा विकास होणार आहे, आपल्याला मुंबईजवळ होणार आहे, मुंबईचा मार्ग जवळ होणार आहे, आणि त्याच्यामध्ये सुशील बेकारांना चांगल्या नोकऱ्या भेटून ते चांगल्या मार्गाने म्हणजे ते जाऊ शकतात. ते म्हणजे कोणत्या गोष्टीमध्ये म्हणजे इनलिगल मार्गाला घुसू शकत नाही, चोऱ्या दरोड्याखोर करू शकत नाही, म्हणून त्याची प्रगती आपल्या दाऱ्याघाटामध्ये आहे साहेब. आता ह्या चोऱ्या जे घडत आहेत याला कारण बेरोजगारी असं म्हणतात? नाही, याला कारण हे आहेत, बेरोजगारी आहेत. कारण जर बेरोजगारी घालवायची असेल तर यांनी आवाज उठवा. का करत नाही हे लोक? का करत नाही? माझ्यापर्यंत यांच्यावर माझा आक्षेप आहे, यांच्यावर माझा आरोप आहे. यांनी आत्तापर्यंत फक्त खुर्चे फक्त पद राखलेले आहेत, आमदारकीचं पद राखलेलं कोणतं कामच केलेलं नाही आहे. आता कोरोनाचा कालावधी, पैसे कमी शासनाचे. कोरोनाचा कालावधी फक्त म्हणण्यासारखा आहे साहेब. आता कोरोना गेला, ओमिक्रॉन आला, उद्या दुसरा कोणता येईल, असं जर आयुष्यभर चाललं तर लोकांनी काय मरायचं का? काय करायचं? माझा प्रश्न आहे, लोकांनी मरायचं का? त्यासाठी आदरणीय या आमदार तालुक्याचे आमदार आदरणीय बेंडके साहेब आणि लोकसभेचे खासदार मेंबर ऑफ पार्लमेंट कोल्हे साहेब यांना विनंती आहे की आपण जर चांगला कारभार जर केला तर केलाच नाही आहे, जर केला तर विषय तो मागे झालेला आहे. पण आता खासदार साहेबांनी एवढे प्रश्न विचारले म्हणून त्यांना संसद रत्न किताब दिलाय साहेब. संसदात किताब दिला, परंतु विषय साहेब माझा असा आहे की कोल्हे साहेबांनी फुले शाहू आंबेडकर छत्रपती शिवाजी राजांचं नाव घेऊन छत्रपती शंभूराजाची भूमिका करून लोकांना फसवण्याचं काम केलेलं आहे. शंभूराजाची भूमिका करून जर तुम्ही जुन्नर तालुक्यामध्ये, जुन्नर तालुका जगामधला 1 नंबरचा तालुका झाला पाहिजे, जुन्नर तालुक्याचं नाव जगाच्या नकाशावर लागलं पाहिजे असं कोल्हे साहेबांनी लोकसभेमध्ये निर्णय विषय मांडला का? असं कोल्हे साहेबांना माझा विचार आहे, माझा विषय आहे. ते वारंवार गड किल्ल्यांबाबत प्रश्न उपस्थित करतातच ना. आता सुद्धा त्यांनी शिवनेरीचा प्रश्न उपस्थित केला, 100 फूट भगवा पाहिजे. अरे छत्रपती शिवाजी राजांचे 100 फूट विचार होतात का? छत्रपती शिवाजी राजांचे 100 फूट नाही, 1 लाखाच्या फुटाच्या वर केला तरी छत्रपती शिवाजी राजांचा विचार होत नाही आहे. छत्रपती शिवाजी महाराज आभाळ्याच्या उंचीच्या मोठे आहेत. छत्रपती शिवरायांचा अपमान केलेला आहे. अमोल कोल्हे साहेबांना विनंती आहे, तुम्ही 100 फूट नाही म्हणू नका भगवा. अरे असा हजारो लाखो फुटाचा म्हणा छत्रपती शिवरायांचा खरा तो आदर्श होईल, छत्रपती शिवाजी राजांचा खरा तो विचार होईल. छत्रपती शिवाजी राजा जगाचा राजा आहे.
सुराज्य घडवणारा राजा आहे, जगातला एक नंबरचा राजा आहे। चुकीची नाही, हे खरं आहे। मला समाजाला दाखवून द्यायचं, पश्चिम पाट्याला दाखवून द्यायचं या नेत्यांनी कामं काय केली आणि मी काम काय करणार आहे हे पण सांगू शकतो। आता साहेब मीडियापुढे काय करणार? मी इथून पुढे जर मी आमदार झालो तर जुन्नर तालुक्यामध्ये छत्रपती शिवाजी राजांचं स्मारक अरे 3.5 कोटी 1000 एकरामध्ये बांधेल, तो भूखंड मी लगेच तयार करणार आहे। त्याचं मी चाचपणी करणार आहे, त्याचा अभ्यास करू शकतो। त्यासाठी वन खात्याला जवळ घेऊन मी छत्रपती जर बहनकुमारी मायावती फुलेशाहू आंबेडकर जर महाराष्ट्रातले आहे, छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रातले आहेत, तर त्यांचा सन्मान उत्तर प्रदेशमध्ये का होतो? मग माझे छत्रपती शिवाजी राजे या महाराष्ट्रामधलं आहे, जुन्नर तालुक्यातलं मधलं आहेत, मग त्यांचा सन्मान का होऊ शकत नाही? त्याचा सन्मान बहुजन समाज पार्टीचे प्रवीण सोनवणे करणार आहे आणि बहुजन समाज पार्टीचे कार्यकर्ते करणार आहेत। मी तुम्हाला साहेब शब्द देतो। पण आता इथं अरबी समुद्रामध्ये पण शिवाजी महाराजांचा पुतळा करणार होते, पण ते पण काम रेंगळले का वाटतं तुम्हाला? यांचं कामच असे बोलायचं, खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं, यांचं टार्गेट आहे। खोटं बोला पण रेटून बोला, कारण हे मधुवारी विचारसरणीचे लोक आहेत, बोला असे करतात। त्यासारखे जर प्रवीण, मी म्हणून म्हणतो ना, माझ्यासारखा गरीब समाजामधला कार्यकर्ता तिथे पाठवा, विधानसभेमध्ये आवाज उठू शकतो की जुन्नर तालुक्याचे प्रश्न मार्गी लावू शकतो, पश्चिम पट्ट्याचे प्रश्न मार्गी शकतो। फक्त ताकद बहुजन समाज पार्टी प्रवीण सोडवण्यामध्ये आहे असं मी यांना आश्वासन देऊ शकतो। काय केलं यांनी? पश्चिम पट्ट्यातील 7-12 कोडा केलं का? लाईट बिल माफ केलं का? काय केलं यांनी? वीज तर काढली जाती सारखी, कारण आहे त्याला, हे लोक आहेत ना, यांना बसवलं तिथे, त्यांनी सांगा यांचा प्रशासनावर जोर नाही आहे, ताकद नाही। अरे ताबडतोब त्या जुन्नर तालुक्यामध्ये लाईट पाहिजे, 24 तास शेतकऱ्याला लाईट द्या। इथं शिक्षणाचा प्रश्न आहे, लहान मुलांचा प्रश्न आहे, ते काय देऊ शकत? याच्या हातामध्ये पॉवर आहे, पॉवरचा यूज करत नाही, त्यांना माहिती आहे। पॉवरचा यूज केला तर आपण काय माहिती का? त्याला पॉवरचा यूज नाही करत, त्यांना माहिती आहे। कारण आपलं पद भेटलं, फक्त पद भेटलं, विषय मिटला, त्यांचा विषय तो कोणी या मी करू शकतो। मी जर ज्यावेळेस आमदार होईल त्यावेळेस पहिला प्रश्न तुम्हाला सांगेल छत्रपती शिव स्मारकाचा होईल, दुसऱ्या वेळेसमध्ये पश्चिम पाट्याचा विषय, पश्चिम पाट्यामध्ये या जुन्नर तालुक्यामध्ये 1 मिनिट पण लाईट जाणार नाही, ते आश्वासन मी देतो। जो पश्चिम पाट्यातल्या सर्व लोकांना, सर्व सुशिक्षित बेकारांना रोजगार दिला जाईल हे प्रवीण सोनवणे सांगतोय। पण आता रोजगार भेटतो ना, लोक जातात ना, कुठे रोजगार भेटतो? कुठे भेटलं साहेब? शेतामध्ये लोकांच्या ते जर एज्युकेट जर बीकॉम झालेले पोरं आहेत ते शेतामध्ये कामं करतील का? रोजगार पर्यायच नाही हे बोलत नाही, विधान परिषदेमध्ये लोकसभेमध्ये प्रश्न मांडत नाही, म्हणून हा यांची चुकी आहे। MP मेंबर ऑफ पार्लमेंट कोले साहेब, मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली बेंडके साहेब, यांची चुकी आहे। म्हणून जुन्नर तालुक्याचा रोष या दोघं आमदार आणि खासदारांवर आहे। जनता तर खुश आहे त्यांच्या कामाबाबत साहेब? जनता खुश नाही, बिलकुल नाही आहे। पश्चिम पट्ट्यामध्ये मी 4 दिवसापूर्वी फिरलो, पश्चिम पट्ट्यामध्ये सगळे लोक बोलतात साहेब आम्हाला रोजगार नाही आहे। सोडव साहेब तुमची बाईक चांगली झाली? अरे बाईक चांगली नाही, माझ्या जुन्नर तालुका मला 1 नंबरचा करायचा आहे। जुन्नर तालुक्यामध्ये छत्रपती शिवरायांचा तालुका बनवायचा आहे। केलं काय? काय केलं यांना? प्रश्न आहे माझा। आता त्याच्यामध्ये काही पाठीमागं 50,000 रुपये तुम्हाला कर्जमाफी देऊ, जे नियमित कर्ज भरतात किंवा कर्जमाफीच्या वारंवार घोषणा केली जातात, पण खूप काय भेटत नाही, त्याबाबत काय बोलणार? भेटणारच नाही, कशी भेटणार साहेब? हे फक्त बोलतात आम्ही असं करू, कारण आता निवडणुका जवळ आलेल्या आहेत, ZP निवडणूक लागू होईल, लोकांना फक्त फसवण्याचा प्रयत्न करतील, बाबा असं करा तसं करा, मतदान घ्यायचं। कारण या देशामध्ये 2 अधिकार महत्त्वाचे आहेत, त्यांना माहिती आहे, हे मनुवादी लोक आहेत विचारसरणीचे, यांचा फक्त विचार काय? मतदान घ्यायचं आणि आपण राजा बनायचं। अरे गरिबाला राजा होऊ द्या, गरिबाला राजा होऊ द्या, आणि गरीब ज्यावेळेस विधानसभेमध्ये जाईल आणि लोकसभेमध्ये जाईल त्यावेळेस लोकांना सांगेल, अरे ह्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांचा जुन्नर तालुका आहे,
या जुन्नर तालुक्यामध्ये यांनी काहीच काम केलेलं नाही. जुन्नर तालुक्यामध्ये पूर्ण परिस्थिती दाखवून देईल. या जुन्नर शिवनेरी विकास परिसर मधून कोट्यवधी रुपयाचा निधी येतोय ना, तो वापरला कुठे? वापरतात कुठे? तो वापरलाच नाहीये. वापरतात ना. आता हा जो रस्ता आपण पाहतोय त्याच्यातूनच झालेला आहे ना कधी साहेब? या रस्त्याची जर प्रकरणं घेतली, खड्ड्यात रस्ता, रस्त्यात खड्डा, अशी परिस्थिती आहे. त्यांना माहिती आहे. निवडणुका आल्या, आपण जायचं, सहा माळ्याची कामं कशी भेटतील, कॉन्ट्रॅक्टर कसे भेटतील, हा त्यांच्याकडे लक्ष असतं. कारण त्यांना माहिती आहे आपल्याला बंडल येतात आणि या बंडल हे कामं करतात. हे लोकच बंडल आहेत ना, हे आमदार आणि खासदार या जुन्नर तालुक्याच्या छत्रपती शिवरायांचं नाव घेतात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतात, क्रांतिवीर बिरसा मुंडाचं नाव घेतात, एवढ्या महामानवांचं घेऊन तिथे राज्य करतात आणि लोकांना फसवण्याचं काम करतात. माझा आरोप आहे त्यांच्यावर. अरे तुम्हाला ज्यावेळेस तुम्हाला जगण्याचा अधिकार या महामानवांनी दिलेला आहे, जर तुम्हाला विधान परिषदेमध्ये राहायचं असेल, लोकसभेमध्ये राहायचं असेल, तर या पश्चिम पट्ट्याचे जुन्नर तालुक्याचे प्रश्न सोडवा. तर तुम्हाला अधिकार नाही, तर तुम्हाला त्या खुर्चीवर बसण्याचा अधिकार नाही. आणि महापुरुष छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले, शाहू महाराजांना तुम्हाला बोलण्याचा अधिकार नाही आहे, कारण तुम्ही कामं केलेली नाही आहे. काय बोलू शकता? आता एस टी बाबत विधानसभेमध्ये ते प्रश्न उपस्थित करणार आहेत आमदार साहेब. प्रश्न उपस्थित कधी करणार आहेत? त्यांनी प्रश्न उपस्थित नाही केला. एक्स्ट्रा चालू होणार नाही अजून महिनाभर. तर हायकोर्टाचा विषय, हायकोर्ट आमदारांनी विषयामध्ये आमदारांनी कोणताच विषय घेतला नाहीये. एस टी बाबत आमदारांकडून काय अपेक्षा आहे? काहीच अपेक्षा नाहीये. काय अपेक्षा आहे? ज्यांनी पश्चिम पट्ट्याचा विकास केला नाहीये, जुन्नर तालुक्याचा विकास केला नाही, त्यांच्याकडे अपेक्षा काय? त्यांच्याकडे एकच अपेक्षा आहे साहेब, की यांनी खुर्च्या खाली कराव्या, विधानसभेच्या आमदारकीचा राजीनामा द्यावा, हीच माझी अपेक्षा आहे. आणि प्रवीण सोनवणे यांना या पश्चिम पट्ट्यामध्ये सांगतो, या जुन्नर तालुक्याच्या सगळ्या लोकांना, माझ्या आया बहिणींना सांगतो, प्रवीण सोनवण्यासारखा फुलेशाव आंबेडकरांच्या विचारांचा कार्यकर्ता त्या विधानसभेमध्ये पाठवा. आणि विधानसभेमध्ये सांगेल की जुन्नर तालुक्याचे प्रश्न सुटत नाही म्हणून प्रवीण सोनवणे तिथे पाठवलेला आहे. आवाज उठून सांगेल, कारण छत्रपती शिवरायांचा माऊळ आहे. बरं ठीक आहे, आता आमदार एस टी बाबत काही करत नसेल, एक बी एस पीचे तुम्ही नेते आहात, तुम्ही तरी काय करणार एस टी बाबत? मी स्वतः चार दिवसानंतर मी तहसीलदार साहेबांना निवेदन देणार आहे पक्षांच्या कमांडरच्या वतीने. आणि मी सांगणार आहे, जर तुम्ही एस टी जर तुम्ही जर चालू तुम्ही जर हाता जर माझे कार्यकर्ते सगळे पदाधिकारी हातामध्ये घेतील आणि त्यामुळे मग सगळं त्याच्यामध्ये आम्ही स्वतः पश्चिम पट्ट्यामध्ये एस टी सुरू करू, हे असं निवेदन मी चार दिवसांनी आदरणीय तहसीलदार साहेबांना देणार आहे. म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की तुम्ही सगळे बी एस पीचे नेते आहेत, सगळे हो सगळे कार्यकर्ते मिळून ते एस टी ताब्यात घेणार? ते एस टी ताब्यात घेऊन आम्ही जुन्नरमध्ये पश्चिम पट्ट्यामध्ये जो राहिलेला प्रश्न, जो मुलांचा प्रश्न आहे, शिक्षित मुलांना शाळेचा प्रश्न आहे, त्यांना गाड्या भेटत नाही, इथं डबल ट्रिबल पेमेंट घेतलं जातं, इथे गरीब मुलं आहेत, त्यांचा विषय करण्यासाठी, त्यांना कॉलेजमध्ये जाण्यासाठी, शिक्षणाचा विषय हा प्रवीण सोने स्वतः तिथे पूर्ण करणार आहेत, असं मी आश्वासन देतो. आता आमदार साहेब एवढे मोठे नेते, त्यांची बी शाळा आहे, एवढ्या स्कूल बस आहेत, ते स्कूल बस इकडं मावळामध्ये का नाही पाठवत साहेब? हा मेन क्रिटिकली प्रश्न आहे. माझ्या पश्चिम पट्ट्यामध्ये जर भव्य दिव्य जर शाळेची जर इमारत झाली, तर तिथे मुलं इंजिनियर होतील आणि हे सगळं कारभार तिकडे पूर्व पट्ट्यामध्ये होतो. माझा विचार आहे त्यांनी इकडे लक्ष द्यावं, पश्चिम पट्ट्यामध्ये देत नाही आहे. जर शिक्षणाची मंदिर झाली तर तिथे विद्वान निर्माण होतात. एवढी 70-80 हजार लोकसंख्या असून देखील तिथे कोणतं कॉलेज होत नाही, लोकांना जुन्नरमध्ये यायला लागतं. ते विधानसभेमध्ये बोलत नाही आहे, कोणता विषयच घेत नाही म्हणून त्याच्यावर माझा आरोप आहे, मागाशी आरोप केलेला आहे. त्यांनी खुर्च्या उभवल्या, त्यांनी खुर्च्या खाली कराव्यात. मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली बेंडके साहेबांनी, मी बहुजन समाज पार्टीचा जुन्नर तालुका पश्चिम पट्टा अध्यक्ष प्रवीण सोनवणे यांना सांगतो, तुम्ही माझं आश्वासन, तुम्ही खुर्च्या खाली करा. हा जो प्रश्न आहे एस टी चा, हा पूर्ण राज्याचा प्रश्न आहे, हा काय तालुक्याचा प्रश्न नाही. एकटा आमदार काय करू शकणार साहेब? आमदाराला अधिकार नाही का? आमदाराला अधिकार नाही का? अधिकाराने सांगितलं पाहिजे, बाबा इथे तहसीलदारांना सांगितलं पाहिजे, साहेब आमच्यामध्ये शिक्षणाचा प्रॉब्लेम आहे, इथे आमच्या इथे हजारो मुले शिकतात, त्यांचं शिक्षणाचा विषय काय?
इथे डबल टिबल पेमेंट घेऊन लोकांना इथे गाड्या चालतात, मोठी लोकांची कुटुंब कुचंबणा होते, यासाठी जिम्मेदार बेंडके साहेब आहेत। बेंडके साहेबांनी त्यांच्या गाड्या का नाही? प्रश्न साहेब एक नंबर आहे, जर माझा पण प्रश्न दुसरा आहे, जर या पश्चिम पाट्यामध्ये जर एस टी चालू होत नाही तर बेंडके साहेबांनी स्वतःची प्रायव्हेट बस पूर्ण पश्चिम पाट्यामध्ये जुन्नर तालुक्यामध्ये चालू करावी तर छत्रपती शिवरायांचा खरा मावळा त्याला म्हणला जाईल। कोणा ना मेजेस्टिव असेंब्ली बेंडके साहेब यांना म्हटलं जाईल, हो MLA मेजेस्टिव असेंब्ली मेजेस्टिव असेंब्ली मिनिस्टर ऑफ द लेजिस्लेटिव असेंब्ली। हो आता आमदार साहेब असतील इकडं काही कामं करतायत ना, पुढं सभा मंडप किंवा मंदिरासाठी काही समाज मंदिर वगैरे अशी काही ना काही रस्ते वगैरे छोटे चालूच आहे ना? आता कोण साहेब याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक वाक्य आहे, प्रश्न उपस्थित केला चांगली गोष्ट आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात प्रास्थास्थळे पण पाहिजेत, पण प्रास्थास्थळासाठी इथे विद्येची मंदिरे निर्माण करा, त्यामध्ये विद्वान निर्माण होतील, आम्हाला विद्वानांची गरज आहे। आपण गाव तिथे शाळा आहेच नाही आहे, तर विचार करा आपताळे जर लोकेशन पकडलं आपले गाव पश्चिम पाट्याचं, तिथे एकच कॉलेज आहे, आणि हे जर कॉलेज जर मोठं जर बीकॉम जर एज्युकेट कॉलेज बनवलं इंजिनिअरिंग कॉलेज बनवलं तर पश्चिम पाट्याच्या सुशिक्षित बेकारांना इथे जुन्नरमध्ये येण्याचं काय येऊ शकत नाही, ते त्यांना तिथे सुविधा भेटू शकते। तुमचं असं म्हणणं आहे की ह्याच्या शिक्षण संस्था चालू आहेत म्हणून हे तिकडे करत नाही असं म्हणणं? 100% बरोबर आहे, ह्याच्या शिक्षण व्यवस्था टिकल्या पाहिजेत, हे स्वतः जबरदस्त झाले पाहिजेत, म्हणजे कशाने तुम्हाला तर माहितीच आहे, सांगायची गरज नाही आहे। मग साहेब तुम्ही का नाही प्रयत्न करत तिकडे एखादं कॉलेज व्हायला? साहेब विषय मी घेतला की ज्यावेळेस माझ्याकडे विल पॉवर MLA त्यावेळेस मी विषय घेईन। म्हणजे तुम्ही आता काय करू शकत नाही कारण की तुमच्याकडे माझ्याकडे पॉवर नाही आहे, माझ्याकडे फक्त संघटन मान्य संघटन मान्य जेवढे जिथे अन्याय होतील त्या ठिकाणी वाचा फोडण्याचं काम प्रवीण सोनवणे करतील। आता आगामी जिल्हा परिषद निवडणुका आहेत, आता जवळजवळपर्यंत 7-8 गट आहेत जिल्हा परिषदेचे, तुमचे उमेदवार तुम्ही उभे करणार का? 100% मला यासाठी पद दिलेलं आहे की पंचायत समितीमध्ये ZP माझा उमेदवार उभा होईल आणि यांना चांगल्या मतांनी पाडेल, त्यांना ही जागा दाखवून देईल मी म्हणलं त्या दिवशी, आणि ज्यांनी माझ्यावर आरोप केला त्यांना माझं सांगणं आहे बाबांनो आरोप करा, प्रत्येकाला अधिकार आहे, भाषण स्वतंत्र आहे, आरोप करा, पण प्रवीण सोनवणेचं काम बघून त्याच्यावर आरोप करा। अरे मी कोणत्या राष्ट्रवादीचं वगैरे मी पिल्लू नाही आहे, मी बहुजन समाज पार्टी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पक्षाचं पिल्लू आहे, आणि हे पिल्लू या विधानसभेमध्ये भांडेल आणि सगळ्यांना न्याय देण्याचं काम हे प्रवीण सोनवणे करणार आहे, बहुजन समाज पार्टीचा कार्यकर्ता। त्यावेळी असं तुमच्यावर अशी हेटाळणी करण्यात आली अभिजित विचकुले नवीन वगैरे, त्यांना त्यांच्यासाठी काय सांगणं? अरे अभिजित दादा तुम्ही फक्त बोलतायत, हा बिस्कुले त्यांना एक माझं सांगणं आहे, त्यांनी जो विचार मांडला अरे बाबा पूर्णपणे अभ्यास कर, पूर्ण त्याच्यामध्ये PhD कर, नंतर प्रवीण सोनवणे बोल, असे हेवे दाबेचे प्रश्न करण्याचा तुला पूर्ण अधिकार नाही आहे, आणि प्रवीण सोनवणे जे बोलतो ते अभ्यास पूर्ण बोलतोय, कारण समाजाला पटतंय, 8,000 लोकांनी मला स्वीकारलेलं आहे। अरे तालुक्यामधला नेता कोणता आहे? त्या 8,000 लोकांनी त्याची बाईट ऐकलेली आहेत। प्रवीण सोनवणे असा नेता आहे की 8,000 नाही 80,000 लोक बाईट बघतील, कारण मला छत्रपती शिवाजी राजांच्या तालुक्याचा विचार सांगायचा आहे, छत्रपती शिवाजी राजांचा विचार सांगायचा आहे, छत्रपती शिवाजी राजांचं सुराज्य या महाराष्ट्रामध्ये छत्रपती मला आणायचं आहे, म्हणून मला ह्या आमदारकीचा मला तिकीट भेटण्यासाठी मी त्याचा फायदा करून घेणार आहे। पण मला सांगा आता तुम्ही आमदारावर टीका करता, हो आमदारावर टीका करता 100%, विरोधी पक्षामध्ये आशाताई बुजके असतील, शरद सोनवणे असतील, त्यांच्यावर पण तुम्ही टीका करता? त्यांच्यावर टीका होईल साहेब, त्यांचं जे काम मला पटत नाही, त्यांचं काम अविश्वास काम आहे, त्यांच्या कामाबद्दल मी माझा विश्वास नाही आहे। आशाताई असेल यांच्या कामाबद्दल मला कोणताही सांगायचं नाही, यांचं कामच बरोबर नाही, यांचं पण हे सगळे माळ्याचे म्हणी आहेत,
हे मनुवादी विचारांचे लोक आहेत सगळे, कोणी असू द्या, मनुवादी विचारांचे लोक आहेत, यांची विचारसरणी फक्त आमची विचारसरणी सरणी 100 महापुरुष आणि 100 संतांची विचारसरणी फक्त बहुजन समाज पार्टी मानते। या देशामध्ये विल पॉवर आहे, यांची मनुवादी विचारसरणी काय आहे ते सांगतो। असं म्हणणे आहे का बाबा हे सगळे एकच आहे, एकच माळेचे मणी आहेत, कोणी असू द्या, तिथे देवराम लांडे असू द्या, एका माळेचं मणी आहे। अरे मला देवराम लांडण्याबद्दल जर बोलायचं असेल तर देवराम लांडण्या गिरणीमध्ये 1000 कोटी रुपयाचा यांनी घपला केलेला आहे। 400 गिरणी, या 400 गिरणी आलेले प्रमाणपत्र तुमचं, त्याच्याहून वेगळं असे किती प्रकरणं आहे ते तुम्हाला दाखवून देऊ, दाखल्यासहित दाखवून देईन। जर तुमचा जातीचा दाखला असेल त्यांच्या कमांडरला सांगणार, त्यांच्या याला सांगणार, साहेब असं असं करा। पण जातीचा दाखलामध्ये उलटत याची जर फेरफार, याचा जर माहितीच्या अधिकारामध्ये जर प्रवीण सोनवण्याने प्रश्न विचारला तर याच्यावर याला याला फक्त एकच विचार आहे, याला घरी बसावं लागेल। देवराम लांडेजीला बसव ना घरी, घरी बसवतो मी, आमदार झालो तर बसव, आत्ता पण बसू शकतो आमदार। जसा मुख्यमंत्री एक दिवसाचा नायक होतो, मला आमदार फक्त एका दिवसाचा बनवा। अरे यांची खटिया खडे खडे खटिया ही करण्याची ताकद प्रवीण सोडवण्यामध्ये। आता आमदार केलं तर बराच टाईम आहे, जिल्हा परिषदेला तुम्ही लढवा ना मग। जिल्हा परिषद नाही साहेब, मी आमदारकीचा मला राजा म्हणायचं आहे, याच्यामध्ये राजा म्हणणार आहे का? मी विधानसभेमध्ये प्रश्न मांडणार आहे का? मांडू शकत नाही। ते प्रश्न मांडण्यासाठी मला विधान परिषदेमध्ये जावं लागेल आणि माझे हात माझे शेतकरी। विधान परिषद का विधानसभा? विधानसभा विधान परिषद एकच म्हणतात। मला प्रश्न विचारा, त्या प्रश्नांचं उत्तर देण्यासाठी प्रवीण सोनवणे इथे बसलेला आहे। ठीक आहे, आता तुम्ही आता बरेच आम्हाला व्यवस्थित। आणि साहेब संस्थापक जुन्नर टाईमचे आदरणीय संदीप भाऊ उतडे यांनी माझी पहिली बाईट घेतली आणि समाजामध्ये पहिलं आवाज प्रवीण सोनवणेची बाईट घेण्यासाठी इथला आपला आवाज व्हायला आला नाही आहे, कोणता आला नाही, पण एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून संदीप उतडे भाऊंनी माझी ॲक्शन घेतली, कारण त्यांना माहिती आहे फुले शाहू आंबेडकरांची मुवमेंट, छत्रपती शिवाजी राजांची मुवमेंट फक्त आणि फक्त प्रवीण सोनवणे चालू शकतो हे त्यांना माहीत होतं, म्हणून ते आलेले आहेत। आता याच्यामध्ये काही लोक म्हणतात नवीन जोकर आहे, तुम्हाला हसतात पण खाली कमेंटमध्ये, म्हणजे यांच्यासाठी काय सांगणार तुझी? अहो जोकर, अहो हा जोकर नाही, प्रवीण सोनवणे राजा बनण्यासाठी चाललेला आहे। अरे तुम्हाला जो जोकर कुणाला म्हणतात ते माहिती आहे का? जोकर ज्याला काम येत नाही त्याला जोकर म्हणतात। मला मी विधान परिषदेमध्ये आमदारकीचा विषय घेऊन चाललो आहे, अरे तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजे, प्रवीण सोनवणे विधान परिषदेमध्ये चालले हा छत्रपती शिवरायांचा अपमान आहे, हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान आहे, असं बोलू नका, कारण हे तुम्हाला बोलण्याचा अधिकार नाही आहे, हा अधिकार फक्त आणि फक्त प्रवीण सोनवणेला बोलण्याचा अधिकार आहे, कारण आम्हाला विधान परिषदेमध्ये आवत नाही तर तुम्ही उठवा, तुमची ताकद असेल तर तुम्ही त्या विधान परिषदेमध्ये आवाज उठवा, प्रवीण सोनवणे उठवून दाखवेल, शर्मेची बाब आहे। पण आता असं एक तुमच्याकडे पैसे किती आहेत आमदार किनारे? माझ्या खात्यामध्ये 1 रुपया नाही आहे, परंतु आमदार की मी मतदानाच्या जोरावर या पश्चिम पट्ट्यामध्ये आया बहिणींच्या जोरावर या तालुक्यामध्ये मी त्यांच्या पाया पडून सांगेल, बाबांनो आत्ता इथून स्वातंत्र्यापासून आपल्याला कोणताही अधिकार भेटला नाही आहे, आणि तुम्ही जर प्रत्येकाने जर 1-1 रुपया दिला तर ह्या ह्या तालुक्यामध्ये 4 लाख रुपये निर्माण होतात, आणि 4 लाख रुपयामध्ये प्रवीण सोनवणे 100% आमदार होईल। 1-1 रुपया जर 10 रुपये काढले पुढचे लोक तर करोडो कोट्यवधी 10-10, 20-20 कोटी जे खर्च करणार, आणि तुम्ही 4 लाखमध्ये काय होणार? मी फक्त प्रश्न सांगितला, फक्त त्याचा बोलण्याचा अर्थ तुम्ही समजून घ्या, मी करू शकतो। जनतेने तुम्हाला काय निवडून द्यावं? जनतेला माहिती आहे प्रवीण सोनवणे हे सामाजिक कार्यकर्ते आहेत, त्यांना त्यांचं काम कामाबद्दल ते खुश आहेत, कामाबद्दल जर खुश आहेत तर 8000 लोकांनी माझी बाईट का पाहिली, इतरांची का नाही पाहिली? माझा प्रश्न आहे काय म्हणायचं, याचा अर्थ असा होतो की प्रवीण सोनवण्याचं काम चांगलं आहे म्हणून ते बाईट बघतायत, आणि त्याच्यामध्ये संदीप भाऊ तुम्ही चांगलं काम केलेलं, तुम्ही सांगितलं की प्रवीण सोनवणे यांना आमदार बनवून टाका, ते प्रशासनाला वचक निर्माण करू शकतात, तालुका बदलू शकतात, तुम्ही ती हेडलाईन लावली होती म्हणून लोकांनी बघण्याचा प्रयत्न केला। अरे बाबा हा आहे कोण साहेब, हे तुमच्यामुळे झालेलं आहे, तुम्ही ह्या कामामध्ये
तुमचा 100% विजय आहे। तुमच्यासारखे सामाजिक कार्यकर्ते असे तालुक्यामध्ये एक ना असे हजारो घडले पाहिजेत, ती काळाची गरज आहे। साहेब आहेत एवढे मोठे, तुम्ही त्यांना फोन करून आपल्या भागामध्ये का बोलत नाही? जुन्नर तालुक्यात पश्चिम भागात अहो हे लोक फोन उचलू शकतात का? हे मीटिंग असं आम्हाला इकडे मीटिंग, आम्हाला तिकडे मीटिंग, ते करू शकत नाही आहे। त्यांची मनोवादी विचारसरणी, त्यांना फक्त मला पद पाहिजे, बाकी काही नको, जनता नको, काही नको, काही नको, फक्त मै बडा, बाकी काय। आणि त्यांना धडा शिकवण्यासाठी मला तिथे पाठवा। मला विनंती आहे जुन्नर तालुक्याच्या माझ्या आया बहिणींना, शेतकऱ्यांना, माझ्या सगळ्या मित्रमंडळींना माझी विनंती आहे की प्रवीण सोळंकींना विधान परिषदेमध्ये पाठवा। तिथे आवाज उठून सारखे छत्रपती शिवरायांचा तालुका, अरे या जगामधले लोक बघायला, अमेरिका वगैरे ह्या जगामधले लोक बघायला आले पाहिजे। आणि तिथे एक नंबरचा तालुका बनून टाकण्याची ताकद प्रवीण सोळंकींमध्ये आहे। ठीक आहे, धन्यवाद साहेब, तुम्ही आम्हाला जय भीम, जय शिवराय, जय आदिवासी। साहेब जुन्नर तालुक्याचे तुम्ही संस्थापक, जुन्नर टाईमचे संस्थापक आदर संदीप भाऊ उतरडे यांची पूर्ण टीम, यांच्या टीमला मी शुभेच्छा देतो। धन्यवाद, जय भीम, जय शिवराय, जय आदिवासी।